विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज्यात मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मध्यावधी निवडणूक लागेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. कोणत्याही आमदाराला सध्या मध्यावधी निवडणुका नको आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं या बैठकीला विशेष महत्व आहे. यावेळी राज्यातील स्थानिक परिस्थितीचा शरद पवार आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुजरातमधल्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या पालघर नाशिक नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात गुजरात निवडणुकीसाठी म्हणून 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हा निर्णय घेण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी मात्र टीका केली आहे. राज्यातील ऑटो रिक्षा परवाने बंद करा अशी मागणी आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. शहरांच्या आवश्यकतेप्रमाणे परवाने द्यावेत असं मत त्यांनी मांडलं आहे. शहरांमध्ये ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येप्रमाणे ऑटो परवाने द्यावेत अशी मागणी करणारं पत्रच कथोरेंनी पाठवलं आहे. पुण्यातील अपघातांची मालिका थांबली पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी ट्विटरच्या माध्यमातून संपर्क साधला. 0 आणि 100% सेफ्टी झोन झाला पाहिजे असंही त्या म्हणाल्या. रोड सेफ्टीची मीटिंग घेण्याचीही मागणी त्यांनी केली. त्या इंदापूरमध्ये बोलत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याच्या माजी सैनिकांसाठी जिल्हा सैनिक बोर्डाची महत्वाची बैठक आयोजित केली. माजी सैनिकांचे अनेक प्रलंबित प्रश्न या बैठकीत मार्गी लागण्याची शक्यता. या बैठकीत माजी सैनिकांना येणाऱ्या अडचणी आणि इतर विविध विषयांबाबत चर्चा केली जाणार आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यानं राज्य सरकारला अडचणीत आणल्याची टीका बच्चू कडू यांनी केली. त्यांच्या वक्तव्यानं अनेकांची मनं दुखावली आहेत. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीनं असं बोलणं चुकीचं असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. ते धाराशिवमध्ये पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रविकांत तुपकरांना नोटीस बजावली. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झालेले आहेत. रविकांत तुपकर यांच्यासह हजारो शेतकरी बुलढाण्यावरून मुंबईकडे रवाना झाले. श्रद्धाच्या हत्याकांडामध्ये एक सर्वात मोठा खुलासा समोर आला. 2020 श्रद्धानं वसई पोलिसांमध्ये आफताबची लेखी तक्रार केली होती. झी 24 तासकडे त्याची एक्सक्लुझिव्ह अशी प्रत आहे. या प्रतीमध्ये तिची तक्रार पाहायला मिळते. श्रद्धानं आफताब ब्लॅकमेल करायचा, शिबिगाळ करून मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न त्यानं केला होता अशी तक्रार श्रद्धानं यात दिलेली आहे. माझी हत्या करून तुकडे करेन अशी धमकीही आफताबनं दिल्याचं श्रद्धाच्या या तक्रारीमध्ये तिनं म्हटलं आहे. उल्हासनगर महापालिकेकडून शहरात जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू आहे. यावेळेस ठेकेदार वीज चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला. जलवाहिन्यांना वेल्डिंग करण्यासाठी पालिकेच्या पथदिव्यांच्या बॉक्समधून चोरी करण्यात येत आहे. महापालिकेनं या ठेकेदारावर कारवाई करत त्याचं साहित्य जप्त केलं आहे. नागपूर पोलिसांनी गुंडांचा एक व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना चांगलाच इजा दाखवला आहे. पाचपौली पोलिसांनी या गुंडाच्या मित्रांना आता बेड्या ठोकल्या. बबलू इंदुरकर, सौरभ असलजा आणि निखिल टेंभुर्णे अशी या आरोपींची नावं आहेत. त्यांना आता बेड्या ठोकण्यात आल्या. मणप्पुरम गोल्ड लोन बँकेला त्यांच्या मॅनेजरनंच चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. मॅनेजरनं 2 किलो सोन्यासह पळून गेल्याचा आरोप होत आहे. जळगावच्या भुसावळ शाखेत हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ग्राहकांचं लॉकरमध्ये ठेवलेलं जवळपास 2 किलोपेक्षा जास्त सोनं घेऊन मॅनेजर विशाल रॉय हा पसार झाला. बँकेचं ऑडिट सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. मेळघाटमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकानं दारू पिऊन वर्गखोलीतच झोप काढली. काटकुंभच्या ZP शाळेतला हा लाजीरवाणा प्रकार समोर आलेला आहे. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाचा हा व्हिडिओ काढला. वर्गखोली बाहेरच शिक्षकानं विद्यार्थ्यांसमोर लघुशंका देखील केली. अविनाश राजनकर असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे. या मुख्याध्यापकावर कारवाईसाठी म्हणून ग्रामस्थांनी तक्रार केली आहे. स्वतःच्याच मुलाला दत्तक दिल्याचा बनाव रचत त्याची विक्री करणाऱ्या दाम्पत्याला आणि त्याची खरेदी करणाऱ्या दाम्पत्याला नागपूर आणि भंडारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रजापती दाम्पत्यानं 1.5 वर्षाचा मुलगा खोट्या कागदपत्रांच्या आधारे मेश्राम दाम्पत्याला विकल्याचं उघड झालंय. दरम्यान 1.5 वर्षाच्या मुलाला जिल्ह्यातील बाल उदय इथं ठेवण्यात आलेला आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे स्टंट करणाऱ्या मुलांना सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलं. झी 24 तासनं या मुलांचा स्टंट करतानाचा व्हिडिओ बातमी म्हणून दाखवला होता. नंतर पोलिसांनी कारवाई केली. रात्री उशिरा या मुलांना ताब्यात घेण्यात आलाय. महामार्गावर निष्काळजीपणे वाहन चालवणं जीवितला धोका पोहोचेल अशी कृती करणं असा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीत सहकुटुंब साईबाबांचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच शिर्डी दौरा होता. आज अचानक सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत मुख्यमंत्र्यांनी थेट शिर्डी गाठली. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळेस मंत्री दीपक केसरकर आणि राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे हे एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. पर्यावरणाच्या मुद्द्यावर तेजस्वी यादवांशी चर्चा केल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. मात्र अचानक या विषयावर चर्चा करण्यासाठी आदित्य थेट पाटण्याला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिक शहरात पुन्हा बिबट्या शिरला. नाशिक शहराच्या वडाळा या भागामध्ये बिबट्या रात्रीच्या सुमाराला दिसून आला होता. वडाळा रोडवर एका हॉटेलच्या मागच्या बाजूला आधी बिबट्या दिसला, त्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम दाखल झाली. त्यानंतर बिबट्या विविध बंगल्यांच्या आवारामधून मुक्त संचार करत होता. अखेर मध्यरात्री 12:15 या बिबट्याला जेरबंद करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहराला दूषित पाणी पुरवठा होतो आहे. मुदखेड शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या सीता नदी पात्रातच गटार आणि नाल्याचं घाण पाणी येऊन मिसळत आहे. तेच पाणी पालिका उपसा करून जलकुंभात साठवून अर्ध्या शहराला पाणी पुरवठा करत आहे. त्यामुळे नांदेडवासियांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. प्रशासनानं हा पाणी पुरवठा बंद करावा, नव्यानं काम कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वाशिममधील तब्बल 150 गावं गेल्या 24 तासांपासून अंधारात आहेत. रिसोड तालुक्यातील केशवनगर, देगाव, मांगुळजनक या महावितरणच्या सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या गावांचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे. यामुळे तालुक्यातील गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. परभणी जिल्ह्यातील सेलूच्या रस्त्यावर लंपीग्रस्त गाय रस्त्यावर मोकाट करते आहे. पशु वैद्यकीय अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. जिल्ह्यात आजवर लंपीनं 115 जनावरं दगावली आहेत, तर शेकडो जनावरांना लंपी आजार झाला आहे. अशा भयावह परिस्थितीत सेलू शहरात मागच्या 8 दिवसांपासून लंपीग्रस्त गाय रस्त्यावर मोकाट करते आहे, त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होती आहे. 500 जास्त रिक्त पदं औषधं खरेदीसाठी निधी मिळत नसल्यानं इथली आरोग्य यंत्रणाच सलाईनवर असल्याचं चित्र आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सांगलीतील जत तालुक्यावर दावा करण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातल्या ग्रामपंचायतींच्या जुन्या ठरावांचा संदर्भ दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये जत तालुक्यातल्या काही ग्रामपंचायतींनी सुविधा मिळत नसल्यामुळे कर्नाटकात समावेश करा असे प्रस्ताव मंजूर केले होते. त्याचा संदर्भ बोम्मईंनी दिला आहे. जत तालुक्यातील कोणतीही गावं कर्नाटकमध्ये जाणार नाहीत असा निर्धार ग्रामस्थांनी केला. पाणी प्रश्नावर जत तालुक्यातल्या 65 गावांनी 2013-14 आंदोलन केलं होतं. आता तालुक्यातील पाणी प्रश्न तितका गंभीर राहिलेला नाही आहे, त्यामुळे या गावांनी आता कर्नाटकमध्ये जाण्याचा मुद्दा सोडून दिल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. जतच्या मुद्द्यावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट नेहरूंवरच टीका केली. जवाहरलाल नेहरू यांनी राज्य पुनर्रचना आयोगातून केलेली चूक आजही त्रासदायक ठरते आहे अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्रातल्या कन्नड शाळांना आता कर्नाटक सरकार अनुदान देणार आहे. या संदर्भात कर्नाटकच्या बोम्मई सरकारनं निर्णय घेतला आहे. त्याशिवाय कर्नाटकच्या एकत्रीकरणासाठी लढलेल्या महाराष्ट्रातल्या कन्नडांनाही निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सौहार्दाचं संबंध असल्याचं यावेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या मेरठ या शहराचं नामकरण नथुराम गोडसेनगर करण्याची घोषणा हिंदू महासभेनं केली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभा मेरठ महानगरपालिका निवडणूक लढणार आहे. जर हिंदू महासभेचा महापौर झाला तर मेरठचं नाव नथुराम गोडसेनगर केलं जाईल अशी घोषणा हिंदू महासभेनं केली आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पाच आणि 6 डिसेंबरला भुसावळ रेल्वेनं जाहीर केलेला मेगा ब्लॉक मागे घेण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला विदर्भ महाराष्ट्रासह 22 रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय भुसावळ रेल्वे मंडळानं घेतला आहे. हा निर्णय संतापजनक असून तातडीनं मागे घ्यावा, अन्यथा देशभर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वंचितनं दिला आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील सिंचन विभागाच्या कार्यालयाला आज शेतकऱ्यांनी टाळं ठोकलं. शेताला सिंचनासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कामकाजाच्या वेळेत पाटबंधारे उपविभाग कार्यालयासमोर ठिय्या मांडला. पिंपळगाव वालधूर तसंच कडाजना सुलतानपूर उमरी कुंभी सातेफळ येनौरा चिंचोळी या गावातील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सिंचनाअभावी पिकांचं ओलीतच खोळंबल्याचं यावेळेस गावकऱ्यांनी म्हटलं आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेतील विनयभंगा प्रकरणी मुख्य वित्त आणि लेखा अधिकारी ओंकार अंबपकर यांच्या विरोधात जिल्हा परिषद कर्मचारी महासंघानं आज जिल्हा परिषद परिसरामध्ये जोरदार निदर्शनं केली. अधिकाऱ्याला तातडीनं निलंबित करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद आवारात हे आंदोलन झालं. दरम्यान न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोलीकरांनी आज रेल्वे रोको आंदोलन केलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मराठवाड्याचे असताना मुंबईला जाण्यासाठी एकही गाडी मिळत नसल्यामुळे हिंगोलीवासीय आक्रमक झाले होते. तिरुपती अमरावती रेल्वे रोखून यावेळेस आंदोलन करण्यात आलं. मुंबईला जाण्यासाठी दैनंदिन रेल्वे सोडावी अशी मागणी करण्यात आली. पुण्यात डहाणूकर टेकडीसाठी रहिवाशांनी आंदोलन केलं. कोथरूड भागातल्या या टेकडीवर गेल्या काही दिवसांपासून बिल्डर अनधिकृतरित्या राडारोडा टाकतायत. या बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. कोथरूडमधील डहाणूकर रेसिडेन्सीमधील रहिवाशांनी यावेळेस आंदोलनही केलं आहे. विक्रोळीतील फुले रुग्णालयासाठी स्थानिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विषय तत्काळ मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी दिलं. गेली काही वर्ष हे रुग्णालय बंद आहे. तिथं पालिका मल्टीस्पेशालिटी रुग्णालय बांधणार आहे, पण प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले. यापुढे आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला. सिडकोच्या तळोजा आणि द्रोणागिरीसाठी आज लॉटरी निघाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी जाहीर झालेल्या 4158 घरांची सोडत आज पार पडली. सिडकोच्या या घरांच्या सोडतीसाठी 16,000 अर्ज आले होते. या सोडतीत घर लागलेल्या लाभार्थ्यांचा आनंद गगनात माविनासा झाला होता. शासकीय आयुर्वेदिक कॉलेजातील प्रवेश बंदी उठवण्यात आली आहे. आजपासून प्रवेश सुरू होणार आहेत. राज्यातल्या 5 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश बंदी होती, त्यामुळे या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नव्हता. अखेर ही बंदी उठवण्यात आली आहे. प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक ही पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय झालेला आहे. अखेर 7 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अकोला अकोट दरम्यान पॅसेंजर रेल्वे धावली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्यातील भाजपा आमदारांच्या हस्ते या रेल्वेला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 40 किलोमीटरच्या या प्रवासासाठी प्रवाशांना 30 रुपये मोजावे लागणार आहेत. एसटी बसस्थानकं आणि डेपोचं लवकरच आधुनिकीकरण होणार आहे. डेपोचं अत्याधुनिक बांधकाम करण्यात येईल. शिवाय उर्वरित जागांचा खासगी विकासकांमार्फत बीओटी तत्वावर विकास होणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाने योजना आखली आहे. तोट्यात असलेल्या एसटीला फायद्यात आणण्यासाठी म्हणून ही योजना आखण्यात आली. आप पक्षाचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचा आणखीन एक नवा व्हिडिओ समोर आला. एक व्यक्ती त्यांना जेलमध्ये अंथरुणावर जेवण आणून देताना दिसतोय. याआधी सत्येंद्र जैन यांना मसाज करतानाचे व्हिडिओ समोर आले होते. सत्येंद्र जैन यांच्या वकिलांनी दावा केला होता की जेलमध्ये त्यांचं वजन 28 किलोंनी कमी झालं, पण जेलमधल्या सूत्रांच्या माहितीनुसार सत्येंद्र जैन यांचं वजन उलट 8 किलोंनी वाढलं आहे. ईडीचं समन्स आता QR कोडसह येणार आहे. QR कोड नसलेलं समन्स अधिकृत समजलं जाणार नाही असं ईडीनं स्पष्ट केलं. निपॉन या रंग बनवणाऱ्या कंपनीला ईडीच्या नावावर बोगस समन्स पाठवण्यात आलं होतं. असे प्रकार रोखण्यासाठी ईडीनं QR कोड छापण्याचा निर्णय घेतलेला आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉल प्लेअर क्रिस्तियानो रोनाल्डोनं मॅन्चेस्टर युनायटेड क्लबला गुडबाय केलाय. तत्काळ प्रभावाने त्यानं क्लब सोडण्याचा निर्णय घेतला. क्लबनंही एक निवेदन प्रसिद्ध करून याला दुजोरा दिलाय. रोनाल्डोनं नुकतीच एक स्फोटक मुलाखत दिली होती, ज्यात त्यानं क्लबवर टीका केली होती. या मुलाखतीनंतरच क्लबसाठी खेळणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं होतं. हायकोर्टानं मुंबई महापालिकेवर उघड्या मॅनहोल्सच्या प्रश्नावर चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत. या मॅनहोल्समध्ये हे मॅनहोल्स तत्काळ बंद करा आणि त्यासाठी कोर्टाच्या आदेशाची वाट पाहू नका असे स्पष्ट निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. येत्या सोमवारपर्यंत अहवाल सादर करा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा देखील हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला आहे.
संभाजीनगर शहरातील समस्यांवरून औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेवर चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत। शहरातील उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत वाईट आहे, त्यावर खड्डे आहेत, ते तातडीने दुरुस्त करा असे निर्देश खंडपीठाने दिलेले आहेत। या कामासाठी महापालिकेला खंडपीठाने डिसेंबर महिन्याची डेडलाईन दिली आहे। पुणे महापालिका भरतीत कनिष्ठ अभियंता स्थापत्य शाखेच्या 135 जागांसाठी 12,000 उमेदवारांनी परीक्षा दिली, पण कागदपत्र पडताळणीमध्ये खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर सुमारे 130 उमेदवारांचे अनुभव प्रमाणपत्र अपूर्ण असल्याचं दिसून आलं। त्यांना प्रक्रियेमधून आता वगळण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातल्या कन्नड शाळांना आता कर्नाटक सरकार अनुदान देणार आहे। यासंदर्भात कर्नाटकच्या मुंबई सरकारनं निर्णय घेतलेला आहे। त्याशिवाय कर्नाटकच्या एकत्रीकरणासाठी लढलेल्या महाराष्ट्रातल्या कन्नडांनाही निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीवर शिंदे फडणवीस सरकारचा ठसा उमटला। या निवडणुकीत भाजप पक्षप्रणित विद्यापीठ विकास मंचाने 10 पैकी 8 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला। महाविकास आघाडीतील पक्षांनी पाठिंबा दिलेल्या पॅनलचा यावेळेस पराभव झालेला आहे। अकोला जिल्ह्यात 15 वर्षांपूर्वी आढळलेला अत्यंत दुर्मिळ रुका साप पुन्हा आढळला। बाळापूर तालुक्यात हा साप दिसला असून सर्वमैत्रीण प्रतिभा ठाकरे यांनी या सापाला जीवदान दिलं। हा बिनविषारी साप विलुप्त होत चाललेला आहे। झाडावर राहणारा हा साप रागीत समजला जातो। याला इंग्रजीमध्ये ब्रॉन्झ बॅक स्नेक असंही म्हटलं जातं। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास।